नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शहरी भागातील शालेय पोषण आहाराची महिना अखेर कशी करायची याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ. शहरी भागातील शालेय पोषण आहाराची महिना अखेर ही ग्रामीण भागातील शालेय पोषण आहाराच्या महिना अखेरपेक्षा सोपी आहे. तरी पण मी एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, या सॉफ्टवेअरच्या मदतीनं तुम्ही शहरी भागातील शालेय पोषण आहाराची महिना अखेर ही कमीत कमी वेळेमध्ये आणि अचूक तुम्ही करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या एक्सेल फाईलची जी लिंक आहे डाउनलोड करण्यासाठी जी ती उपलब्ध करून दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही फाईल डाउनलोड करू शकता. मी ऑलरेडी ही फाईल डाउनलोड करून ठेवलेली आहे, ती फक्त तुम्हाला ओपन करून यामध्ये कसं इनपुट द्यायचं आहे आणि आउटपुट तुम्हाला कसं मिळणार आहे याची माहिती देणार आहे. अशा प्रकारे डाउनलोड केलेली फाईल तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर अशा प्रकारे दिसणार आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्या शाळेचं नाव जे आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे. मी एक नमुना म्हणून एका शाळेचं नाव या ठिकाणी टाईप करून दाखवतो. उदाहरणार्थ सिटी हायस्कूल सांगली, तालुका या ठिकाणी टाकायचा आहे मिरज, आणि जिल्हा सांगली. तर ह्या फाईलमध्ये या ठिकाणी इनपुट म्हणून शीट आहे, त्यानंतर आउटपुट MDM सिटी 1 to 5 इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचं आउटपुट जे आहे ते या फाईलमध्ये आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर आउटपुट MDM सिटी 6 to 8 या शीटमध्ये 6वी ते 8वीसाठीचं जे आउटपुट आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तर या फाईलमध्ये माहिती भरताना फक्त इनपुट या शीटमध्येच माहिती भरायची आहे, आणि या शीटच्या इथं भरलेली माहिती ही फॉर्म्युलांच्या साह्यानं कॅल्क्युलेट होऊन ह्या दोन शीटमध्ये तुम्हाला याचं आउटपुट मिळणार आहे. तर या ठिकाणी महिना जो आहे हा महिना आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जर समजा पुढचा महिना आलेला असेल तर या ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण पुढचा महिना घेऊ शकता. उदाहरणार्थ मार्च वर्ष जे असेल ते या ठिकाणी या ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी मार्च सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मी फॉर्म्युलांच्या साह्यानं कॅलेंडर इन्सर्ट केलेलं आहे. आपण कोणत्याही वर्षाचं कॅलेंडर जे आहे ते तुम्ही वरती सिलेक्ट केल्यानंतर इथं येणार आहे. पा, या ठिकाणी मार्च महिना आहे, 31 दिवस आहेत. उदाहरणार्थ जर आपण फेब्रुवारी महिना सिलेक्ट केला तर 28 दिवस यायला हवेत. फेब्रुवारी 2019 28 येणार आहेत. पा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 28/2/2019 गुरुवार. तर अशा प्रकारे कॅलेंडर आपण सिलेक्ट केलेला आहे. जर लीप वर्ष असेल तर 29 दिवस हे ऑटोमॅटिक येणार आहेत, इथं आपल्याला चेंज करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी एकूण विद्यार्थी संख्या जी आहे ती विद्यार्थी संख्या ही आपण या ठिकाणी टाईप करायची आहे. ही आपण या ठिकाणी 5, 6वी ते 8वी याची ही माहिती या ठिकाणी टाईप करणार आहोत. त्यानंतर इयत्ता 1 ते 5वी याची माहिती या रकान्यांमध्ये आपण करणार आहोत. तर या ठिकाणी 6वी ते 8वी तुमची विद्यार्थी संख्या किती आहे ती या ठिकाणी टाईप करा. मागील महिन्यातील तांदळाची शिल्लक जी आहे ती या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर चालू महिन्यात जर तांदूळ प्राप्त झाला असेल तर ती या तारखांच्यानुसार या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर वार इथं दिलेले आहेत, अन्न शिजवून दिलेले दिनांक ते या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपण 6वी, 7वी आणि 8वीचा पट या ठिकाणी टाईप करायचा आहे. उदाहरणार्थ 6वीचा पट जर समजा 90 असेल, त्यानंतर 7वीचा पट उदाहरणार्थ 86 असेल, 8वीचा जर 92 असेल, एवढं टाईप करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही रोज तुमचा जो पट आहे तो या ठिकाणी ह्या रकान्यांमध्ये टाईप करायचा आहे. याच पद्धतीनं 1 ते 5वीचा तुम्ही पट जो आहे, 1, 2, 3, 4, 5वीपर्यंतचा जो पट आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे. समजा 1चा पट या ठिकाणी जर आपण टाकलं 45, मी एक रँडमली अंक तुम्हाला भरून दाखवत आहे. तुम्ही तुमच्या शाळेतल्या रजिस्टरप्रमाणे तुमच्या विद्यार्थी संख्येप्रमाणे इथं हे आकडे भरायचे आहेत. एवढंच फक्त या ठिकाणी माहिती भरायची आहे. असं भरल्यानंतर
एवढी माहिती भरल्यानंतर यावरती कॅल्क्युलेशन करून आउटपुट सीटी एमडीएम सीटी 125 या शीटमध्ये तुम्हाला ही माहिती या ठिकाणी दिसणार आहे. पहा, तुम्ही 157 हे जे आहेत या ठिकाणी टाईप केलेले होते. या ठिकाणी 157 एवढे हे आपण या ठिकाणी विद्यार्थी टाईप केलेले आहेत. तर हे 125 मध्ये 157 या ठिकाणी दाखवणार आहेत. त्यानंतर मागील महिन्याची जी शिल्लक आहे ती या ठिकाणी दाखवणार आहे. चालू महिन्यातील तांदूळ तुम्ही ज्या पद्धतीने इनपुट या ठिकाणी देणार त्या पद्धतीने तुम्हाला आउटपुट हे इथं मिळणार आहे. त्यानंतर एकूण तांदूळ जो आहे तो 300 आहे. या ठिकाणी तुम्ही 45 56 असं आपण तिकडं विद्यार्थी इनपुटमध्ये विद्यार्थी आपण टाईप केलेलं ते या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर या विद्यार्थी संख्येनुसार यांची बेरीज या ठिकाणी येईल आणि शिजवून दिलेला जो तांदूळ आहे तो तांदूळ तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर राज्य सरकार किती खर्च करणार आहे आणि केंद्र सरकार किती खर्च करणार आहे त्याचं नवीन GR जे आहेत या GR नुसार या ठिकाणी कॅल्क्युलेशन हे होणार आहे. बा, अशा प्रकारे तुम्ही शालेय पोषण आहाराची जी महिना अखेर आहे शहरी भागातील ती तुम्ही तयार करू शकता. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी शालेय पोषण आहाराची ग्रामीणची महिनाखेर कशी करायची हा व्हिडिओ टाकलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. त्यानुसार तुम्ही तुमचं जर ग्रामीण भाग असेल तर ग्रामीण भागानुसार शालेय पोषण आहाराची महिनाखेर करू शकता. हे सॉफ्टवेअर अतिशय तुम्हाला उपयुक्त आहे. जर तुमच्याकडे शालेय पोषण आहार विभाग नसेल तर तुमच्या शाळेमध्ये ज्यांच्याकडे हा विभाग आहे त्यांना हा व्हिडिओ दाखवा. त्यांना हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून द्या जेणेकरून त्यांचाही वेळ वाचेल आणि काम अतिशय कमी वेळामध्ये अचूक होईल. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.